రంగనాథం లేలే మన్నెవర్ నేను ప్రసార కన్నారే ఆదరణీయ శిక్షకు మా బాల మిత్రను నమస్కార్ నేను వృత్తాజుంజితే ఘడవితే బాల మిత్ర సోపత్రంతో ఆనందాచా మేళా హసవితే ఖేళవితే సంతే శిస్త హి పాళా మీ అధిక్ నతమస్తక హోతే जिते जीवनाचा खरा शिल्पकार माझी शाळा माझे नाव अक्षरा संतोष सागरकर आहे मी आता 5वी शिकते मी आज अशा गोष्टीवर बोलणार आहे की जिने मला लिहायला वाचायला बोलायला शिकवले जिने मला उभे केले चालायला पळायला शिकवले जी माझे आयुष्य घडवित आहे ती म्हणजे माझे ज्ञान मंदिर माझी शाळा या विषयावर मला सुचतील श्रोत्यांना रुचतील प्रेक्षकांना पटतील असे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करणार मित्रांनो आपण जन्मल्यानंतर आपल्या जीवनात तीन गोष्टीचा मोठा वाटा असतो एक आपले आई वडील दुसरा आपला परिसर तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपली शाळा मोठ्या अपेक्षेने व जबाबदारीने आपले आई वडील आपल्याला शाळेत घालतात व शाळा ही मोठ्या जबाबदारीने आपल्याला घडवत असते आजही मला शाळेचा पहिला दिवस आठवतो नवीन शाळा नवीन परिसर नवीन मित्र आधीचे जग हवे हवे से वाटत होते मी शाळेत जायला लागले मी शाळेत थांबू लागले शाळा हवी हवी सी वाटू लागली शाळेत टिकले रमले धडे टिकले रमले धडू लागले मीच काय पण माझ्यासारखे 30 जण 30 विद्यार्थी आमच्या शाळेत घडत होते माझ्या शाळेचे नाव बोरे हायस्कूल बोरी आहे तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझी शाळा 3 एकर जागेवर उभी आहे माझी माझे वडील ही त्याच शाळेत त्याच माझ्या शाळेच्या चारही बाजूने झाडे व झुडपे आहे परिसर हिरवागार आहे प्रसन्न व मन रमविणारा आहे शाळेतील भिंतीवरची चित्रे बोलक्या भिंती चित्रातील जीवंतपणा आम्हा विद्यार्थ्यांना उत्साह खेळून ठेवत असतो आमच्या शाळेसमोरचे ते मोठे मैदान जण आम्हाला त्याच्याशी मैत्री करायला विश्वासही देते त्यातूनच आम्ही हेल्थ इन्वेल असे शिकतो बालसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे मानणारे आमचे शिक्षक संगणकाचा वापर करून डिजिटल शिक्षण आम्हाला देतात आमच्या शाळेतील मुख्याध्यापक नेहमी आमच्याशी प्रेमाने वागतात व सर्वांगीण शिक्षणाचे धडे देतात जे काम ही शाळाच करते आमच्या शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा स्नेह संमेलन इंग्रजी वाचन स्पर्धा अशातून शाळा आमचा सर्वांगीण विकास असे म्हणतात की गावात मंदिर नसले तरी चालेल पण गावात शाळा असावी आमच्या या ज्ञानरूपी मंदिरातील शिक्षक व गावकरी यांचा मला खूप अभिमान आहे जे आमचे जीवन घडवण्यात महत्त्वाचा वाटा उचलत आहेत एवढे बोलून मी माझे भाषण संपते जय महाराष्ट्र।